व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित रसिक वाचकजन हो, आजचा कार्यक्रमाचा फोकल पॉइंट हा कथा आहे आणि आज मराठी कथेच्या विश्वातील सर्वात मोठं नाव हे आजचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आहे। त्यांची माहीमची खाडी ही कादंबरी इतकी वर्ष झालं तरी तुंबलेली नाही, मिठी नदीसारखी ती वाहते। ते आता किशोर कदम जेव्हा बोलतील तेव्हा कळेल। मला इतकंच सांगायचं आहे की एक संपादक म्हणून जेव्हा कथेचं संपादन करायचं असतं तेव्हा तो सगळ्यात कठीण विषय आहे, कारण कथाकाराला संपादकाला असं सांगता येत नाही की तू अमुक अमुक विषयावर किंवा अमुक अमुक प्लॉटवर कथा लिही, किंवा असंही विचारता येत नाही की तू कथा लिहिणार आहेस त्याचा प्लॉट काय। त्यामुळे ते नावावरच म्हणजे मधु मंगेश कर्णिक किंवा संजीव लाटकर किंवा मोनिका गजेंद्रगडकर या नावावरच ती कथा घ्यावी लागते। आता मोनिका ताईंच्या जवळजवळ 6 कथा कालनिर्णय प्रकाशित केल्यात, लाटकरांच्याही 2 कथा केल्यात। कथा इन्व्हाइट करणं हे खूप कठीण गोष्ट आहे, कारण आमच्याकडे एका मोठं नाव असलेल्या कथाकाराने 2 वर्ष दुसऱ्या वर्षी तीच कथा रिपीट केली, प्लॉट तोच, नावं बदलली आणि व्हेन्यू बदलला। आणि मला तो सांगायचा, मला 4 वाजता जपानहून फोन आला, 5 वाजता चायनाहून फोन आला, माझी कथा आवडली आणि मी काय ते वाचत नव्हतो त्याच्या कथा, स्पष्टपणे सांगायचं तेवढा मला पेशन्स नाही। पण यावेळेला आमच्या कार्यकारी संपादिका अमिता दरेकर म्हणाल्या की आपण असं करण्यापेक्षा स्पर्धा घेऊया, आणि स्पर्धा घेऊया तर मग ठीक आहे, पण त्या सगळ्या वाचल्या पाहिजेत ना कथा। तर त्याच्यासाठी माझे एक पत्रकार मित्र आहे समीर परांजपे, मी त्यांना विचारलं समीर हे कोण करू शकेल, त्यांनी वर्धे साहेबांचं नाव सांगितलं आणि आय एम ग्रेटफुल, मी कृतज्ञ आहे शरद वर्धेंचा, त्यांनी 450 कथा वाचल्या। त्यातल्या पहिल्या 3 कथा प्रसिद्ध होणार आहेत, 10 कथा इंटरनेटवर असणार आहेत। आणि आता आम्हालाही आमच्या संपादकीय विभागाला अंदाज आला की कथेच्या प्रांगणात एक्झॅक्टली काय चाललंय, काय जॉनर आहे ते। आजचा हा कार्यक्रम आम्ही जाणून बुजून छोटा ठेवला आहे, जास्त मीडिया बोलवलेला नाही आहे, कारण हा कार्यक्रम हा एक्सक्लुझिव्हली यूट्यूबसाठी आहे आणि हे एक्सपेरिमेंट करणार होतो आम्ही की आजचा कार्यक्रम यूट्यूबवर करून त्याच्यातून जगभरच्या मराठी नवीन वाचकांचा काय रिस्पॉन्स येत होते आणि या कथांचा काय रिस्पॉन्स येत होते। आता जर का लोकांना हे आवडलं, हे चालू राहिलं, भोगल्यांनी स्कीममध्ये जास्त अंक प्रसारित केले तर त्यातून कदाचित कथा या फॉर्मला नवीन पुनरुज्जीवन करता यावं अशी आमची इच्छा आहे, कारण एकेकाळी मराठीमध्ये कथांचं आता कर्णिक त्याचे तर वारकरीच आहेत त्या कथेचे, पण गाडगिळांची कथा किंवा तेंडुलकरांच्या अप्रतिम कथा आहेत। कथा हा फॉर्म हा महत्त्वाचा फॉर्म आहे, अनेक त्यातून एकांकिका झाल्या, सिनेमा झाले, नाटकं झाली। इथे रघुवीर कुल आहेत, त्यांनी त्याच्यामधून बरेच प्लॉट्स घेतलेले आहेत, तर तो फॉर्म वाहता रहावा, त्याची मिठी नदी होऊ नये म्हणून हा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे। त्याला तुमच्या सगळ्यांचं शुभेच्छा आणि मान्यवरांचे आशीर्वाद याची प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो। थँक्यू।